सांगितलं होतं की मी वेदिक मॅथ्सच्या काही इंटरेस्टिंग, काही अतिशय चांगल्या अशा ट्रिक्स मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिली ट्रिक आणि सगळ्यात पायाभूत अशी जी महत्त्वाची जी ट्रिक आहे ती ॲडिशन म्हणजे बेरीजच्या संदर्भात आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज सर्व विद्यार्थ्यांना जो सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम्स आहे तो म्हणजे टेबल्स. म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना टेबल म्हणजे पाढे हे अतिशय कमी, म्हणजे जवळपास फक्त 15 ते 20 या दरम्यानच येतात आणि ते पण त्यांना पाठ करावे लागतात. मात्र वेदिक मॅथ्समधील पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थी 100% टेबल्स अतिशय सहजासहजी बोटांच्या आधारावर करायचे. जर मग याचा जो सगळ्यात मूलभूत प्रॉब्लेम जो लपलेला आहे त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे म्हणजे ॲडिशन आहे. मी तुम्हाला एका प्रश्नाच्या माध्यमातून हे समजवतो. प्रश्न असा आहे की व्हॉट इज द मीनिंग ऑफ 4 × 5, म्हणजे 4 × 5 याचा अर्थ काय होतो. तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी याचं उत्तर 20 असं देतील, पण 20 हे त्याचं उत्तर आहे, त्याचा अर्थ नाही. त्याचा मॅथमॅटिकल जर अर्थ बघितला तर तो असा होतो की 4 + 4 + 4 + 4 + 4 म्हणजे 4 + 4 + 4 + 4 म्हणजे 4 लाच स्वतःशी 5 वेळा मिळवणे. याच्यातून आपल्याला एक अर्थ समजतो की मल्टिप्लिकेशन इज ॲडव्हान्स फॉर्म ऑफ ॲडिशन. म्हणजे मल्टिप्लिकेशन इज ॲडव्हान्स फॉर्म ऑफ ॲडिशन, म्हणजे गुणाकार हा बेरजेचंच एक प्रगत स्वरूप असतं. याच्यावरून आपल्याला समजेल, जर आपल्याला गुणाकार जर सुधरवायचा असेल तर त्याकरता सर्वप्रथम ॲडिशन बेरीज सुधरवणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला आता बेरीज हे 2 भागामध्ये करून सांगतो, ज्यामध्ये सर्वात प्रथम सिंगल डिजिट याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणणार की याच्यातून अर्थ कसा होतो, तर तुम्हाला माहीत असेल की आपल्यामध्ये सर्वात प्रथम आपण जे काही भाषा शिकतो तर त्याच्यात 3 महत्त्वाच्या पायऱ्या असतात. सगळ्यात पहिलं आपण ऑब्झर्व करतो, म्हणजे आपण निरीक्षणाने गोष्टी शिकतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्हॉइस, म्हणजे आवाजाने शिकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लिहून आपण शिकतो. तर या प्रमेयानुसार आपल्याला सर्वात प्रथम निरीक्षण, आपली जी निरीक्षण करण्याची क्षमता वाढवणं फार गरजेचं असतं. याकरता रोज 7 + 9 = 16 + 5 = 11, त्याच्यानंतर 8 + 3 = 11, 9 + 6 = 15 अशा प्रकारे वेगवेगळे अंक घेऊन जवळपास 30 अंकांची प्रॅक्टिस रोज केली पाहिजे, ज्याच्याने तुमची ऑब्झर्वेशन पॉवर, व्हॉइस पॉवर आणि रायटिंग पॉवर या तिन्ही गोष्टीहून तुमचा स्पीड 3 स्तरावर वाढतो. आता 1 अंकी संख्यांच्या बेरजेची रोज प्रॅक्टिस केल्यानंतर त्याच्याच बरोबर जर तुम्ही 2 अंकांच्या संख्येची प्रॅक्टिस करणार असाल तर त्याकरता पहिले समजून घेतलं पाहिजे की मॉडर्न मॅथ्स पद्धती व वेदिक मॅथ्स पद्धतीमध्ये काय फरक असतो. आजच्या काळात आपण 34 + 29 ही बेरीज करायची असल्यास आपण 9 × 4 = 13, याला 1, 2 × 3 = 5 आणि 6, म्हणजे आपण बेरीज कधीही उजव्या बाजूपासून डाव्या बाजूकडे करतो. खरं पाहिलं तर वेदिक मॅथ्समध्ये म्हटलेलं आहे की ज्या दिशेने भाषा लिहितात त्याच दिशेने तुम्हाला गणित किंवा बेरीज, वजाबाकी, गुणाकार या गोष्टी केल्या पाहिजे. या नियमानुसार आपण जी ही दिशा वापरतो ती अत्यंत चुकीची आहे. या दिशेने बेरीज वजाबाकी करण्यानेच आपला त्यामधला जो स्पीड आहे तो कमी होतो. म्हणून वेदिक मॅथ्स याच पद्धतीला एका वेगळ्या दिशेने समजून घेऊया. याच्यामधील 3 जो आहे हा दशक स्थानला आहे, त्यामुळे त्याची किंमत 3 नसून ती 30 आहे व याची किंमत 20 आहे. 30 × 20 = 50 होता आणि 9 × 4 = 13, म्हणून यानुसार याची बेरीज 63 अशी होती. म्हणून तुम्ही या दिशेने जेव्हा बेरीज कराल तेव्हा तुम्हाला हातचा किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण कॅरी म्हणतो त्याची आवश्यकता भासणार नाही. अशाच पद्धतीच्या तुम्ही रोज जर कमीत कमी 30 अंक घेऊन जर त्याची बेरीज केली तर निश्चित स्वरूपाने तुमचा ॲडिशनमध्ये स्पीड वाढवेल. जसे मला 28 आणि 39 करायचे तर 20 × 20 होता 50 × 17 = 67, त्याच्यानंतर 36 आणि 26 करायचे
तर 20 आणि 20 50 आणि 12 होतात 62, त्याच्यानंतर 37 आणि 49 करायचे, 30 आणि 40 होतात 70 आणि 16 86, त्याच्यानंतर 84 आणि 27 करायचे, तर 80 आणि 20 100 आणि 11 होता 111. अशा प्रकारे रोज तुम्ही 30 अंक करू शकता. हे केल्याने तुम्हाला तुमच्या स्पीडमध्ये, ॲडिशनच्या स्पीडमध्ये कमीत कमी 10 पटीचा फरक जाणवेल आणि एका स्तराला तुमची ॲडिशन एवढी गतिमान होईल की तुम्ही अतिशय स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन करू शकता. जसं पुरातन काळी वेदिक मॅथ्समधील लोक या प्रकारे एवढ्या गतिमान पद्धतीमध्ये बेरीज करायचे. अशाच प्रकारच्या स्तराला तुम्हाला जाण्यासाठी मेहनत करावी लागेल. जर तुम्ही फक्त 3 अंकांची जरी गती वाढवली तरी सुद्धा तुम्ही आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात सगळ्यांच्या पुढे जा. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून त्या शेजारी असलेले बेल आयकॉनचे बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये वेदिक मॅथ्सच्या ट्रिक बघता येतील.